शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी विजस ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. चंद्रहार पाटील प्रकरणात नेमकं सत्य काय? अधिकाऱ्यांनी मौन का धारण केलंय? परवा दुपारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून विट्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. वाळूच्या गाड्या अडवून दंड केल्याचा राग मनात धरून चंद्रहार पाटलांनी आपल्यावर हल्ला केल्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूने चंद्रहार पाटलांचे समर्थक सोशल मीडियातून जी माहिती सांगत आहेत ती वेगळीच आहे. महसूल विभागाने लिलावात काढलेली 100 ब्रास वाळू चंद्रहार पाटलांनी रितसर खरेदी केली होती ते विटा येथे कुस्ती संकुल उभारत आहेत. सदर कुस्ती संकुलाच्या कामासाठी त्यांनी वाळू खरेदी केली होती. विवेकानंद नगर येथे त्यांच्या घराचे काम चालू आहे. त्या कामासाठी तीच वाळू नेत असताना गाडी अडवून ड्रायव्हरला मारहाण केली व जबरी दंड केला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक केली आहे त्याचाच दंड करा. वाळू रितसर तुमच्याकडून विकत घेतली आहे त्यामुळे वाळू चोरीचा दंड करू नका अशी वारंवार विनंती करूनही 7.5 लाखांच्या वर तहसीलदारांनी दंड केला. यावरूनच दोघांच्यात बाचाबाची झाली आणि पुढचा प्रकार घडला. तहसीलदार दुख धरून पैलवानांच्यावर कारवाई करत होते. यापूर्वीही त्यांनी 25 लाखांचा दंड केला होता. नदीतल्या सगळ्या खड्ड्याचे पंचनामे करून त्यांची वाळू चोरी चंद्रहार पाटलांच्या नावे टाका असे तहसीलदारांनी आदेश दिले होते. तालुक्यात अजून काही वाळूचोर आणि गौण खनिज ढापणारे लोक आहेत. तेही सरसकट वाळूवर आणि गौण खनिजावर डल्ला मारत असतात. तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना असा जबरी दंड का केला नाही? त्यांच्यावर कारवाई करण्यास तहसीलदारांना काही अडचण आहे का? शांत व संयमी म्हणून सर्वत्र परिचित असणाऱ्या चंद्रहार पाटलांना तहसीलदारांच्यावर हात उचलण्याची वेळ का आली असे सवाल करत या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे असे चंद्रहार पाटलांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यात नेमके सत्य काय आहे, नेमके हे प्रकरण काय आहे याबाबत लोकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. कालच्या घटनेबाबत प्रशासनही स्पष्ट बोलायला तयार नाही. अधिकाऱ्यांनी मौन धारण केलंय. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत मौन धारण करण्याचे कारण काय? महसूल विभागाने दुर्लक्ष केलेले इतर वाळूचोर व गौण खनिज ढापणाऱ्या लोकांची अडचण होऊ नये म्हणून प्रशासन गप्प आहे का असा सवाल लोकांच्यातून उपस्थित होतो आहे. परवा पत्रकार 2 तास अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत बसले होते पण कुणीच बोलायला समोर आले नाही. तर दुसऱ्या बाजूला पहलवानांचे समर्थक काही बोलाल तर याद राखा अशा पोस्ट सोशल मीडियात टाकत आहेत. त्यांनी टाकलेल्या पोस्ट आवाहन आहेत की धमक्या आहेत याबाबतही संभ्रम आहे. एकूणच तहसीलदारांच्या मारहाणीचे प्रकरण चर्चेत आहे पण नेमके सत्य काय याबाबत सोशल मीडियात जोरदार खल सुरू आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा जत्रा झाल्या नाहीत त्यामुळे गावोगाव होणारे तमाशे झाले नाहीत. लोकांना तमाशा बघायला मिळाला नाही त्यामुळे हौशी लोक नाराज होते. पण सध्या कायदा सुव्यवस्थेचा तमाशा मात्र घरबसल्या पाहायला मिळतो आहे. सुपारी न देता कायदा व्यवस्थेचे वगनाट्य खानापूर तालुक्यात जोरदार रंगले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.